आजचा हा खास व्हिडिओ ना अशा लोकांसाठी आहे की ते लोक एकाच्या आयुष्यामध्ये असताना आपल्या आयुष्यामध्ये जर कोणी आहे तरी कोणीतरी तिसरा आपल्या आयुष्यात आणतात आणि नंतर तो तिसरा आपल्या आयुष्यामध्ये शाप ठरतो. तर ती येणारी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये शाप म्हणून का येते, बरोबर ना? मग ते काही आपलं कार्मिक आहे का, आपले भोग आहेत का, का ती आपल्याला आल्यानंतर इतकी छळते, काय असू शकतं या मागचं गुपित? तर मंडळी, इतका असा मार्मिक हा विषय आहे आणि तो विषय मी आज घेऊन आलेली आहे. तर अगदी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा. मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तिसरा व्यक्ती म्हणजे एक घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी एखादा जोडीदार असल्यानंतर तिला तिसरं कोणीतरी हवेसं का वाटतं, मग त्याच्या मागची काय कारणं असू शकतात, याच्यामध्ये काय असतं की ज्या व्यक्तीला जोडीदार हवा असा वाटत असतो ना, तर त्या व्यक्तीला एक तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या आजकालच्या संकल्पना आहेत किंवा व्याख्या आहेत, प्रेमाच्या बऱ्याच व्याख्या आहेत, कुठल्याही एका व्यक्तीकडून तुम्हाला कधीही सगळं मिळणार नाही जे तुम्हाला हवे आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकामध्ये जर चाचपडाल आणि शोधत बसाल ना, तर निश्चितच तुम्हाला नाही मिळणार आणि तुम्ही निराश व्हाल आणि एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द लाईफ तुम्हाला त्रासदायकच ते पण नातं ठरणार आहे मंडळी. आणि बरेच जणांना ठरतं आहे, माझ्याच फॉलोअर्समध्ये, माझ्याच क्लायंट्समध्ये आज मी रोजच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी सोडवत आहे. सर्वात महत्त्वाचं काय असतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि नंतर ती व्यक्ती आपल्याला त्रास देते, तर ती व्यक्ती आपल्याला अशी त्रास का देती आहे? आपल्यासाठी ती पॉझेसिव्ह झाली आहे का, किंवा ती कुठे आपल्यासाठी जेलस आहे का, किंवा त्या व्यक्तीला आपल्याला सोडायचंच नाही आहे म्हणून ती आपल्याला त्रास देते आहे, किंवा ती आपल्याला ब्लॅकमेल करते, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आज या जगामध्ये घडत आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत कोण आहे मंडळी? आपणच आहोत. आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये जागा देतो, त्या व्यक्तीकडनं आपण अतिशय प्रेमाच्या संकल्पना बांधून ठेवतो, स्वप्न पाहतो आणि ती व्यक्ती नंतर काय करते, तुम्हाला फक्त आणि फक्त त्रास देते आणि तो त्रास असा तसा नाही देत. तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला विचारत राहते, तू हेच का केलं, तू तेच का केलं, या आधी तर तू हे नव्हतं केलं, आता तू असं का करते, तू तसं का करते किंवा तसं का करतो. म्हणजे ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपण का आणलेली असते की आपल्याला कुठेतरी सुखाचे क्षण हवे असतात आणि ती व्यक्ती नेमकं काय करते तर विष कालवते आपल्या आयुष्यामध्ये. अशा व्यक्तींना आपण कसं लांब करायचं, त्याचा खास उपाय मी आज घेऊन आलेली आहे. अशी लोकं खूपदा काय होतं की बरीचशी नाती असतात ना, ही बाय डिफॉल्ट तुमच्या आयुष्यात असतात. आता ती नाती कुठली, तर त्या नात्यांमध्ये आपले आईबाप येतात, आपली मुलं येतात, आपली भावंड बहिणी येतात. ही जी नाती असतात ना, ती बाय डिफॉल्ट असतात, तुम्हाला त्यात चॉईस नसते. पण जी तुम्ही चॉईस केलेली नाती असतात ना, ही बाय चॉईस असतात आणि तीच नाती तुम्हाला नेहमी त्रास देतात. बाय डिफॉल्ट जी नाती आहेत त्यांनी त्रास दिला तर आपण लक्ष देत नाही त्या नात्यांकडे फार, पण बाय चॉईस ज्या नात्यांनी आपल्याला छळलं त्याच्याकडे आपण खूप मार्मिकतेने खूप हळवं होऊन पाहतो आणि कुठेतरी खूप सेंटिमेंटल होतो आणि हा त्रास मलाच का होतोय असं आपण आपल्या मनामध्ये सतत सतत स्वतःला विचारत राहतो मंडळी. पण होऊ शकतं की तुमचे भोगही आहेत आणि होऊ शकतं की बरंचसं काही तुम्हाला हे कार्मिक मागचं जे गार्बेज घेऊन आलेलं आहे त्यामुळेही हे घडत आहे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं, तुमचा स्वतःवर आणि स्वतःच्या जोडीदारावर आणि तुमच्या स्वतःच्या नात्यावर विश्वास नसल्यामुळे तुम्ही कुठेतरी तिराहित व्यक्तीच्या प्रेमात पडला, तिराहित व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणलं, ते छोटंसं घरकुल पाहण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं ते कोसळलं. त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही दुःखी झालं. बरं, इथे कोणी आहे का तुम्हाला खांदा देणारं? नाही. कारण जो खांदा तुम्ही शोधला होता डोकं ठेवायला विश्वासाने, तोच खांदा आज तुम्हाला त्रास देतोय. त्या खांद्याचेच ते कोपरे तुम्हाला आज टोचा मारत आहेत. आणि म्हणून आपल्याला अशी व्यक्ती जर आयुष्यात नको आहे ना, तर खास उपाय मी घेऊन आलेली आहे. सर्वात प्रथम एक बिब्बा घ्यायचा आणि तो बिब्बा रोज रात्री 12 वाजता त्या व्यक्तीच्या नावाने ठेचायचा आणि एकदम रागात ठेचायचा, खूप रागामध्ये ठेचायचा की आपल्याला ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नको आहे म्हणून. हा एक तिलस्मी उपाय आहे, तुम्ही हा रोज करा. ती व्यक्ती हळूहळू, त्या व्यक्तीचं वाईट होणार नाही आहे या उपायाने, पण ती व्यक्ती हळूहळू तुमच्या आयुष्यातून लांब जाईल, कुठेतरी तिचा मार्ग बदलेल, कुठेतरी तिचे विचार बदलतील आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून लांब जाईल. दुसरा उपाय असा आहे मंडळी, एक लिंबू घ्यायचं
ते लिंबू घेतल्यानंतर ते बरोबर मधोमध पूर्ण कापायचं नाही, अर्ध कापायचं. ते लिंबू कापल्यानंतर सपोज आता एखादं कार्ड तुमच्याकडे आहे किंवा एखादं प्लेन पेज घ्यायचं आणि त्याच्यावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. नाव लिहून ते लिंबाच्या मधोमध ते फोल्ड करून ते पेज ठेवायचं. त्या व्यक्तीचं नाव लिहून एका साईडला नाव लिहायचं, एका साईडला लिहायचं, ही व्यक्ती माझ्या आयुष्यामधून कायमची दूर झाली आहे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून कायमची दूर झाली आहे, आणि फोल्ड करायचं आणि त्याबरोबर लिंबाच्या मधोमध ठेवायचं. त्याच्यावर तुम्हाला थोडंसं लाल मिरचीचे दाणे टाकायचे आहेत, काळी मिरी टाकायची आहे, आणि एक लवंगचा तुकडा ठेवून एक कापूर त्याच्यावर ठेवायचं आहे, आणि ते तुम्हाला जाळायचं आहे. असं तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा करा. हा एक असा प्रकार आहे आमच्या ऑकल्टमधला की तुम्हा लोकांना तुमच्या आयुष्यामधले ह्या अडचणी किती फटाफट दूर होतील ना याचा पत्ता पण लागणार नाही, आणि मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल अरे ह्या अडचणींसाठी मी इतकी एन्झायटीमध्ये होते, या अडचणींसाठी मी इतकी प्रॉब्लेममध्ये होते, अरे देवा हे काहीच अडचणी नाहीत, कशा आल्या आणि कशा गेल्या. हे जे उपाय मी देते हे आमच्या ऑकल्टमधले उपाय आहेत, हे व्हाईट मॅजिकमधले उपाय आहेत, ते तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्याला इतकं छान बनवा. आणि याच्यानंतर आयुष्यामध्ये आहे ना फक्त तुम्ही स्वतःवर प्रेम करा, इतर कुणावरही प्रेम करू नका. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर समोरचा तुमच्यावर प्रेम करेल, तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट केला तर समोरचा तुमचा रिस्पेक्ट करेल. आणि जर तुमच्या आयुष्यात कोणी असेल आणि तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे त्याला समर्पित होऊ नका, इतकं समर्पित होऊ नका की तो तुमचा तुम्हाला ग्रँटेड पकडेल. म्हणजे सर्वस्वी ही कुठे जाते, ही तर माझीच आहे वगैरे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देऊ नका. तुम्ही कुठे जाता, तुम्ही कसे जाता, तुम्ही काय जेवला, तुम्ही आता जेवताय, तुम्ही आता घरी जाणार आहे, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी इतक्या का तुम्हाला सांगायच्या असतात. तुम्ही आपल्या जोडीदाराला हे सगळं शेअर करत नाही आणि कोणीतरी तिसरा व्यक्ती येतो आणि तुमच्यावर हक्क गाजवायला लागतो आणि तुम्ही सहन करता, ते तुम्हाला आवडतं, पण तेच तुमच्या जोडीदाराने केलेलं तुम्हाला चालत नाही. तर मंडळी, इथे आपणच चुकत असतो, त्यामुळे आपल्या चुका आपल्याला मान्य करायच्या आहेत आणि कुणा तरी पराहित माणसाकडनं, तिसऱ्या माणसाकडनं अशा अपेक्षा करणं मुळात चूक आहे. त्याच्यामुळे ह्या चुका तुम्ही वारंवार जर करत असाल, बरेच जण वारंवार या चुका करतात, हा नाही तर तो नाही तर, म्हणजे तू नाही तर तुझा बाप दुसरा, असे प्रत्येकाची एक डोक्यामध्ये संकल्पना आहे, ती कल्पना करत बसतात की तो गेला, तिसरा आला, दुसरा आला, चौथा आला, अरे काय लावले तुम्ही. माणसाने ना स्वच्छंदी असावं, पण माणसाने ना स्वैराचारी नसावं. जो स्वैराचारी असतो ना ती व्यक्ती कधीच सुखी राहत नाही, ती फक्त सुख आणि सुख शोधत बसते, पण तिच्या वाट्याला कधीच सुख येत नाही. हे दोन उपाय मी दिलेले आहेत आणि हे दोन उपाय तुम्ही करा आणि पौर्णिमेला तर आवर्जून हे उपाय करा, सतत करा हे उपाय, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाईल आणि त्या व्यक्तीला दूर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला, आणि मी याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ आणेल आणि जालिम उपाय देईन. आज मी तुम्हाला बेसिक उपाय दिलेले आहेत, जालिम उपाय मी नक्कीच देईल, तुम्ही त्याची वाट पहा. बरेच जणांना माझा जो हा व्हिडिओ आहे ना, ह्यातून एक म्हणजे सुटकेचा श्वास तुम्ही घेणार आहात हे उपायांनी, आणि तुम्ही खरंच करून पहा हे उपाय, तुम्हाला निराशा पदरी लागणार नाही. करा, त्या उपायांवर विश्वास ठेवा. आमचं व्हाईट मॅजिक काय सांगतं माहिती का, की तुम्ही जे उपाय करता ना ते पूर्ण विश्वासाने करा. जेव्हा तुम्ही विश्वासाने जेव्हा ते उपाय करायला लागता ना, तर ते व्हाईट मॅजिक आहे ना, तुमचं इंटेन्शन ओळखतं आणि तुम्हाला त्या उपायांना यश देतं. त्याच्यामुळे मनामध्ये जर किंतु परंतु वगैरे काही असेल, प्रश्नचिन्ह असेल, तर मी सांगते तुम्ही हे उपाय करू नका, या उपायांवर लक्षही देऊ नका. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जसं आहे तसं चालून जायचं आहे, माझ्या उपायांकडे बघायचंही नाही आहे, आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच फक्त हे उपाय करायचे आहेत. आणि मंडळी, मला एकच सांगायचं आहे, तुमचं कोणी नाही होऊ शकत ना, तर तुम्ही तरी तुमचे व्हा. जेव्हा तुम्ही तुमचे व्हाल ना, तेव्हा सगळी दुनिया तुमची होईल. पण तुम्ही दुसरं कोणाचं तरी व्हायचं ठरवाल ना, तर ती व्यक्ती तुमची होणार नाही आणि रडत बसाल आयुष्यभर. त्याच्यामुळे आधी स्वतःचं बना, इतर कोणाचा शोध घेऊ नका की मला कोण सुख देईल. अरे तुम्हाला सुख तुम्ही स्वतःच देणार आहात. जे आहे त्याच्यात सुख माना, जे आहे त्याला आपलंसं करा, जे आहे ना त्यामध्ये रमून जा. बघा, तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला कुणाही बाहेर त्याची गरज पडणार नाही. कारण या सोशल नेटवर्कनी आहे ना सगळ्यांची वाट लावली आहे, नात्यांची वाट लावलेली आहे. कळलं तुम्हाला? थोडंसं सहन करा, कारण पहिल्या नात्यात तुम्ही जे सहन करत नाही ना, जिथे चुकता तुम्ही, आणि दुसऱ्या नात्यात तुम्ही इतकं घाणेरड्या गोष्टी सहन करता ना की त्याला म्हणजे लिमिटच नसतं. मग तेच तुम्ही पहिल्या नात्यामध्ये सहन करा ना, तुम्हाला कशाला प्रलगेच तोडमोड सगळं या गोष्टी करायच्या असतात नात्यांमध्ये. नातं आहे, वेळ द्या,
माणूस समजायला वेळ लागतो, माणूस जाणायला वेळ लागतो आणि माणूस उमलायलाही वेळ लागतो. नकळत का होईना पण माणसाला समजणं ही खूप मोठी कला आहे आणि ती प्रत्येकाला जमत नाही, पण तुम्ही जमण्याचा प्रयत्न करा. वेळ घ्या, वेळ द्या, दोन्ही गोष्टी आहेत बघा. आणि जसं मी नेहमी म्हणते की वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते. आज जे तुम्ही एकाबरोबर करताय ना, उद्या तेच कोणीतरी तिसरा तुमच्याबरोबर करणार आहे. मग तुम्हाला ते हवे आहे का? नाही ना. तुम्हाला वाटतंय तुमचं कर्म चांगलं असावं की तुमचं कर्म वाढावं, ते तुम्ही ठरवा. आणि सर्वस्वी हे तुमच्या हातात आहे. सुख आणि दुःख हे कायम आपल्या हातात असतं, त्याच्यामुळे कोणी तिसरा तुम्हाला सुख द्यायला येत नाही. तुमचं तुमच्याचकडे सुख असतं. तुम्ही कुठल्या क्षणाला खुश होता ना, ते तुम्ही होता. कोणी तिसरा काहीतरी करतो म्हणून तुम्ही खुश होत नाहीत मंडळी. त्याच्यामुळे आहे ना, प्लीज मी सांगेन की तुम्ही स्वतः सावध राहा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ जसे पोस्ट होतील तुमच्यापर्यंत फटाफट पोहोचतील. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन, तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.